आपण बऱ्याचदा कारने फिरताना कारचा एसी सुरू करतो. कारमधील एसी हा पेट्रोल किंवा डिझेलवरती चालतो. पण उन्हाळ्यात प्रवासाला गेलात तर गाडीचा एसी उन्हापासून खूप दिलासा देतो, बरोबर आहे ना? पण कधी कधी असे क्वचितच घडते की तुम्ही गाडी चालवत आहात आणि एसी काम करत नाही. आता काही लोक आहेत ज्यांना असे वाटते की एसी चालवल्याने कार जास्त इंधन घेते आणि म्हणूनच ते विंडशील्ड कमी करून कार वेगाने चालवतात. मग अशा परिस्थितीत एसी चालवल्याने वाहनाच्या इंधनाच्या वापरावर काही परिणाम होतो का? पण जेव्हाही तुम्ही एसी चालू ठेवून गाडी चालवता तेव्हा त्याचा कारच्या मायलेजवर परिणाम होतो. पण अनेकांना असा देखील प्रश्न पडतो की जर आम्ही गाडी चालवली नाही आणि एसी चालू ठेवला तर त्यानुसार गाडीला इंधन खर्च होतो का? आणि होतो तर मग तो किती खर्च होतो? चला तर मग या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओतून. नमस्कार, मी कृपाली दाभाडकर आणि आपण पाहताय शॉर्ट न्यूज मराठी. कुठल्याही कारचा एसी अल्टरनेटमधून मिळणाऱ्या ऊर्जेवर चालतो आणि ही ऊर्जा इंजिनमधून मिळते. यासाठी इंजिन इंधन टाकीतून इंधन वापरते. अशा स्थितीत वाहनाचे इंधन एसी चालवण्यात खर्च होत असल्याचे स्पष्ट होते. मग गाडी सुरू होईपर्यंत एसीही चालू होत नाही, कारण एसी कंप्रेसरला जोडलेला बेल्ट इंजिन सुरू झाल्यावरच फिरतो. त्यामुळे एसीची बॅटरीही चार्ज होते आणि मग एसी चालतो. पण मग आता याचा कारच्या मायलेजवर किती परिणाम होतो? तर एसीमुळे कारच्या मायलेजवर 5-60% फरक पडतो, मात्र एसीच्या वाहनाच्या मायलेजवर फारसा परिणाम होत नाही असेही अनेक अहवालामधून म्हटले आहे. पण अनेक जण काच खाली ठेवून आणि एसी बंद करून गाडी चालवतात. खरे तर हायवेवर गाडीचा काच खाली करून भरधाव वेगात गाडी चालवली तर त्याचा परिणाम वाहनाच्या वेगावर होतो आणि याचा मोठा परिणाम इंधन दरावर होत आहे. त्यामुळे एसी सुरू ठेवून हायवेवर गाडी चालवल्याने मायलेजवर फारसा परिणाम होत नाही, तर दुसरीकडे काचाखाली करून भरधाव वेगाने वाहन चालवल्याने तोल जाण्याचा धोका आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा पार्क केलेल्या कारमध्ये एसी चालवत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तर वेगवेगळ्या रिपोर्टनुसार 1000 CC इंजन एक तास चालू ठेवल्यास सुमारे 0.6 लिटर पेट्रोल वापरले जाते. तर दुसरीकडे गाडीचा एसी चालू ठेवून जर गाडी चालू ठेवली तर हा खर्च जवळपास दुप्पट होतो. अशा स्थितीत एका तासासाठी पेट्रोलची किंमत 1.2 लिटरपर्यंत असू शकते, पण ते कारच्या इंजिनवर देखील अवलंबून आहे. सामान्य हॅचबॅक कारमध्ये हा खर्च 1 लिटर ते 1.2 लिटरपर्यंत असू शकतो. म्हणूनच महत्त्वाची बाब म्हणजे वाहन, इंजिन आणि एसीची स्थिती हे देखील खर्च वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी तितकेच कारणीभूत आहेत. मग थोडक्यात काय? तर कार चालवताना एसी सुरू ठेवल्यास पेट्रोल डिझेल लवकर संपते हे उघडच आहे. अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी, नवनवीन व्हिडिओंसाठी शॉर्ट न्यूज मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.